श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग आयोजित जागतिक कृषी महोत्सव 2024 24 ते 28 जानेवारी डोंगरे वसतिगृह मैदान नाशिक। कृषी महोत्सव आला। न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरातील खासदार गोविंदराव अधिक विधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन सौ प्रज्ञा सिनारे पाटील, प्रशासकीय अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी प्रमुख अतिथी, तसेच एडव्होकेट स्नेहल चेतन चव्हाण खारगे पाटील, उपाध्यक्षा त्रिमूर्ती प्रावण प्रतिष्ठान, उपसरपंच संजय यादव, सचिन गवारे ग्रामपंचायत सदस्य, सुरेश मुदगुले ग्रामपंचायत सदस्य शिरसगाव, एडव्होकेट गणेश सिनारे यांच्या उपस्थितीत झाले। प्रमुख अतिथी सौ प्रज्ञा सिनारे यांनी एनएसएस द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, एमपीएससी यूपीएससी द्वारे देशसेवेत कार्य करण्याची संधी उपलब्ध होते असे यावेळी बोलताना सांगितलं। ऍडव्होकेट स्नेहल घाडगे पाटील यांनी विद्यार्थ्यांना एनएसएसचे महत्व समजावून सांगितले आणि शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापिका राजभोज संगमित्रा यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शन बनकर आणि विशाल कांक्रिया यांनी केले आणि आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका आशा कवडे यांनी मानले। कार्यक्रमास प्रशासक प्राध्यापक विनया कांबळे, विश्वस्त मानसी करंदीकर, डॉ ज्योती शिंदे, प्राध्यापिका विना मुंगसे, गणेश शिजूळ, प्राध्यापक तरकसे, प्राध्यापक मरगळ, सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। या शिबिरात स्वच्छता अभियान, लोकसंख्या नियंत्रण, बालविवाह बंदी, युवकांचे स्वास्थ्य इत्यादी विषयांवर व्याख्यान आणि श्रमदान आयोजित करण्यात आले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापत भगीरथ, मयुरी पवार, गीता बिडकर, गौरी मौशी यांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज सुपरवन साठी शुभम पटेकर, श्रीरामपूर।